नमस्कार, मी विजया वामन। शनिवारवाड्यात नारायणराव पेशव्यांनी काका मला वाचवा असा टाहो फोडला आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्यांच्या तमाम जोड्यांनी अवघ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला। राघोबा पेशवे आणि माधवराव पेशवे, राघोबा पेशवे आणि नारायणराव पेशवे आणि त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, अभयसिंहराजे भोसले आणि छत्रपती उदयनराजे भोसले, गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, अवधूत तटकरे, जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, प्रकाश पाटील, मदन पाटील आणि शरद पवार, अजित पवार यांचा उल्लेख करावा लागेल। काका पुतण्याच्या संघर्षामध्ये तीन जोड्या प्रामुख्याने वरच्या क्रमांकावर आहेत। गोपीनाथ मुंडे जेव्हा वरच्या पातळीवर राजकारणात सक्रिय होते तेव्हा बीडमधला त्यांचा राजकीय वारसदार म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिलं जात होतं, मात्र पंकजा मुंडे आल्या आणि गणित बिघडली। राज ठाकरे बाळासाहेबांचा वारसा चालवत होते, मात्र महाबळेश्वरच्या पावसाच्या बैठकीत त्यांनी उद्धव ठाकरे यांना अध्यक्षपद दिलं आणि तिथून इतिहास बदलला। महाराष्ट्रात हा वाद जास्तच प्रामुख्यानं चर्चेला गेला तो म्हणजे राज ठाकरे यांना ज्यावेळी शिवसेनेला सोटचिठ्ठी दिली, विठ्ठल मानणाऱ्या काकांना आणि बऱ्यानं त्यांच्या पक्षाला रामराम ठोकला तेव्हा महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या बाजूनं एक सहानुभूतीची लाट निर्माण झाली। या दोघांच्या नातेसंबंधातल्या अनेक गोष्टी मीडियाने देखील चर्चेत ठेवल्या। राज ठाकरेंच्या मनात बाळासाहेबांबद्दल कटुता नव्हती आणि मनसेने देखील त्यांना दैवत मानलेलं होतं। त्यानंतर जो मी संघर्ष सांगितला तोच गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे। भाजपला थँक्यू म्हणत धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची सोबत मान्य केली आणि राष्ट्रवादीतून राजकीय प्रवासाला सुरुवात केली। त्यानंतर पुढचा संघर्ष होता बाजीराव आणि चिमाजी अप्पा। सख्खे भाऊ जीवाभाड प्रेम करायचे, पण नानासाहेब यांनी राघोबा आणि सदाशिव भाऊला थोडं लांब ठेवलं आणि येथूनच हा संघर्ष जो होता तो सुरू झाला। त्यानंतर अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये सर्व काही सध्या ठीक चाललंय। 2004 सालच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला 71 आणि काँग्रेसला 69 जागा मिळाल्या होत्या। त्यावेळी अजित पवारांना मुख्यमंत्रीपद हवं होतं, मात्र शरद पवार यांनी 2 कॅबिनेट खाते त्यांच्या पदरी पाडले। तोपर्यंत सर्व काही ठीक होतं आणि तिथूनच खरा संघर्ष सुद्धा सुरू झाला होता। मात्र ज्यावेळी अजित पवार यांनी आपला मुलगा पार्थ पवार याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, त्याचा पराभव झाला आणि तिथून पुढे गणिते बिघडली। मग नंतर अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी आणि भाजपासोबत जाणं हा होता, इथून खरी शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधील संघर्ष जो होता तो प्रकाशानं दिसू लागला आणि तिथून सुरू झाला काका पुतण्यांचा तिसरा संघर्ष। प्रामुख्यानं गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे तीन काका पुतण्यांचे संघर्ष जे आहेत ते पहिल्या 3 क्रमांकावर आहेत। पुढचा जो संघर्ष आहे तो अर्थात सुनील तटकरे आणि त्यांचे पुतणे आमदार अवधूत तटकरे यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होते। सुनील तटकरे यांनी विधान परिषदेवर ज्यावेळी यांची वर्णी लागली त्यानंतर अवधूत तटकरे यांनी आमदारकीवर आपला दावा केला तेव्हापासून तटकरेंमध्ये वाद सुरू झाला। सुनील तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा ज्यावेळी फैसला झाला त्यानंतर पुन्हा एकदा एक नवीन काका पुतण्याचा संघर्ष सुरू झाला। त्यामुळेच अवधूत तटकरे यांनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। उदयनराजे भोसले यांचे काका अभयसिंहराजे भोसले ज्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते त्यावेळी संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी सहकारच्या माध्यमातून आपले पाय भक्कम केले। अभयसिंहराजे यांचा दबदबा त्या ठिकाणी होता। त्यानंतर कल्पनाराजे भोसले यांनी आपल्या मुलाचं काय होणार याच्या भवितव्याचा विचार करून कल्पनाराजे भोसले यांनी 1989 लोकसभेत सेनेकडून निवडणूक लढवली आणि तेव्हापासून उदयनराजे भोसले आणि त्यांच्या काकांमध्ये संघर्ष सुरू झाला। पुढचा संघर्ष आहे जयदत्त क्षीरसागर। जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला सोटचिठ्ठी दिली, त्यांनी शिवसेनेमध्ये ते दाखल झाले। 2019 निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने बीडमधून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिली आणि तेथूनच काका पुतण्याचा संघर्ष सुरू झाला। कारण जुन्या काळी केशरबाई क्षीरसागर या काँग्रेसच्या खासदार होत्या, जयदत्त, भारतभूषण आणि रवींद्र क्षीरसागर ही तीन मुलं राजकारणात आहेत। त्यांच्या भावांची कारकीर्द आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी अशी होती, मात्र या तिघांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी बीड जिल्हा मात्र अपुरा पडतोय। यामध्ये आणखी एका संघर्षाची नोंद करावी लागेल, ती म्हणजे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांच्या कुटुंबामध्ये देखील काका पुतण्या वाद सुरू आहे। 2014 निवडणुकीत काँग्रेस पक्षानं अशोक पाटील निलंगेकरांना तिकीट दिलं। जिल्हास्तरीयमध्ये अशोक पाटील निलंगेकर यांची चांगली पकड होती, ते अनेक वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्य अध्यक्षही होते। भाजपनं अशोक पाटील यांचे पुतणे म्हणजे संभाजी पाटील निलंगेकर यांना निलंगा मतदारसंघामधून उमेदवारी दिली आणि पुतण्यानं काकांचा 21,000 मतांनी पराभव केला आणि तेव्हापासून काका पुतण्या संघर्ष
हा सुरू झाला। यातून बोध काय घ्यायचा, शेवटी काय तर सख्खा मुलगा आणि भावाचा मुलगा यात फरक होतोच। आणि पुतण्याला सुद्धा काकाविषयी भीती वाटतेच। गैरसमजातून किंवा सत्य परिस्थितीमधून ह्या सगळ्या गोष्टी ज्या होतात त्या समोर येतात। प्रत्येकाला सत्ता हवी असते, प्रत्येकाला राजकारणामध्ये स्वतःचा दबदबा निर्माण करायचा असतो। आणि या सगळ्या काका म्हणजे 8 काका पुतण्यांचे संघर्ष मी आज तुमच्या समोर मांडलेत। यामध्ये तुम्हाला काय वाटतं, म्हणजे 3 प्रश्न मी तुमच्या समोर सोडून जाते की जे सुरुवातीचे 3 प्रामुख्याने काका पुतण्या संघर्ष आहे तो म्हणजे गोपीनाथ मुंडे योग्य होते की धनंजय मुंडे, बाळासाहेब ठाकरे योग्य होते की राज ठाकरे, आणि भविष्यामध्ये अजून हा संघर्ष सुरू झाला नाही मात्र जो आतमध्ये संघर्ष सुरू आहे त्यानुसार शरद पवार की अजित पवार। हे प्रश्न तुमच्यासाठी आहेत, कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला कोणता काका पुतण्या संघर्ष माहीत असेल तर तो सुद्धा कळवा। या व्हिडिओमध्ये मांडलेले मुद्दे किंवा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा। धन्यवाद।